ही बाल्कनी आत घेऊन मोठा करणार आहे हॉल. त्याच्यानंतर मग रंग आणि त्याच्यानंतर फर्निचर ते पसंत करून ठेवले ऑलरेडी. इकडे कोणता रंग देऊयात आपण? क्रीम कलर छान वाटेल ना. हा, ह्या भिंतीला आपण मस्त निळा देऊ आणि ह्या भिंतीला येल्लो. टेस्ट पॅश मारूनच ठेवलाय. एक दोन तीन दिवसात काम पण सुरू होईल. बरं, आई विचारत होती तुला कधी वेळ असणार आहे. तुझ्या आहेराचे कपडे आणि दागिने पसंत करायचे. शनिवारी जाऊ की शक्ती महावस्त्र दालनमध्ये कपडे आणि शेजारी सराफांकडे छान माल असतो. तुझी खरेदी तिथूनच केली आम्ही. झाली पण माझी खरेदी. हा मग आपल्याला वेळेच्या आधीच गोष्टी तयार लागतात ना. हा, आणि रविवारी सकाळी लवकर तयार राहा. काय आपण मोरेश्वराच्या टेकडीवर जाऊयात. तो बंटी आहे ना आपला, लईच कडक प्री वेडिंग शूट काढतो. दोन तीन मस्त कपडे ठेव सोबत. चालेल. आपण ओळखतो ना रे एकमेकांना. हे काय, आता तर बरी होतीस. काय नाही, जाऊ देत. आफ्टर यू मॅम. कधी केलं हे सगळं? तुला काय करायचंय, तुला आवडलं ना. बाकी कसा आहे व्ह्यू? इकडनं हायवे मस्त दिसतोय. पण तू मगाशी जे बोललीस ते खरं होतं? लग्न होण्याआधी आपण एकमेकांना पूर्णपणे ओळखायला पाहिजे, म्हणून तर हे सरप्राईज प्लॅन केलं ना. एक विचारू, तू आणि वैभवच ना? हा, वैभव. तुम्ही किती महिने होतात एकत्र? तो तसे 3-4 महिने. काय झालं मग? लास्ट इयरला भेटलो आम्ही कॉलेजच्या. एकमेकांना आवडायचो आम्ही. कॉलेज झालं आणि मग तो शिफ्ट झाला दिल्लीला. काही काळ होतो टचमध्ये, पण मग तो त्याच्या कामात, मी माझ्या कामात. मग हळूहळू अंतर वाढत गेलं, खटके उडायला लागले, भांडणं वाढायला लागली, आणि असंच पुढे जाणं शक्य नव्हतं. मग आम्ही थांबायचं ठरवलं. आणि त्यानंतर? त्यानंतर काय, तूच आवडलास. सावनीकडनं आपली ओळख झाली. ती काय म्हणाली माहितीये का, कॉलेजमधल्या सगळ्यात हुशार आणि स्मार्ट मुलाशी तुझी ओळख करून देते. सगळ्या गोष्टी इतक्या पटापटा घडल्या ना, आपल्या घरच्यांचंही बोलणं झालं आणि आपल्या लग्नाचंच ठरलं. ऐक ना, तुझ्यात आणि वैभवच्यात, यु नो व्हॉट आय मीन, असं काही घडलं का? नाही, काहीच नाही. खरंच का? खरंच नाही घडलं. खोटं बोलतीस तू. म्हणजे मला माझ्या आधी काय काय झालं हे माहिती असायला हवं ना. हे बघ, बरोबर आहे,
पटतंय मला, आणि म्हणूनच जे काही घडलंय ना ते सगळं खरं खरं सांगते तुला. तुझा जो काही पास्ट आहे तो मान्य केला आहे ना मी, आणि आत्ता आज तू इथे माझ्याबरोबरच मला इतकं पुरेसं आहे. अच्छा, मग बघू मला पुरेसं आहे का ते. काय करतोस आपण? आपण बोलतोय ना. किती वेळ बोलायचं? मला खूप भूक लागली आत्ता. तू किती गोड दिसतेस. इकडे मी तुलाच खातो. मला शंका आलीच होती. कसली शंका? कसली शंका? नाही का म्हणतेस मग हे सगळं करायला? न कळण्यासारखं काही बोलत नाही. मगच वेळ पांघरून पेड घालो जाऊ नकोस. काय बोलतोस? तुला तुझं तरी कळतंय का? नवी कोरी म्हणून घेतलेली गाडी सेकंड हँड असलेली चालते का आपल्याला? काय प्रॉब्लेम आहे तुला याच्यात? कळू दे ना मला खरं काय ते. ऐकून घे जायची. मी परीक्षा घेत होतो तुझी, तू तर नापास व्हायलाच घाबरलीस. अवंती, काय ग इतकंच झालंय ना? हे बघ, लग्न म्हणलं की या सगळ्या छोट्या मोठ्या परीक्षा येणारच. काय प्रॉब्लेम आहे यार? मी ही परीक्षा मी नापास झाले असते तर पहिल्या वेळी सुद्धा रक्त येत असं नाहीये. मिळाली असती का मला लग्नाची डिग्री? मग काय आता तू लग्न मोडणार आहेस त्याच्याशी? हा, ते नाही माहीत मला. मला आत्ता असं रेटावंस नाही वाटत आहे नक्की. अवंती, तू असा वेडेपणा करू नको. हे बघ, सगळं होईल हळूहळू सॉर्ट आउट. आणि आता तर म्हणजे पत्रिका वाटल्या गेल्यात, सगळी तयारी झाली आहे. हे बघ, तू आत्ता असा वेडेपणा करू नको प्लीज. काय करू, जे आधी नाही समजलं ते आत्ता लक्षात आलं आहे. नाही, माझंच चुकलं. मीच तुला त्याच्याशी आणि आता हे सगळं असं होऊन बस. मुळेच नाही, लग्नाचा निर्णय माझाच होता. त्याची जबाबदारी मी तुझ्यावर कशी टाकू? तू एकदा बोलून तर बघ त्याच्याशी. बोलणार आहेस का काही? बोलणार आहेस का काही की जाऊ कामावर?
तुला काहीच नाही बोलायचंय का? मी काय बोलू, तूच निघून गेलीस काल. हे बघ, मला हेच कळत नाही की तुला माझं काय खटकलं. अगं, लग्न करण्या अगोदर एकमेकांना ओळखायला पाहिजे की नको? लग्नाआधी का नंतर हा मुद्दाच नव्हता. मी तुला आपलाच मानला होता, पण तुला जाणून घेण्यात इंटरेस्ट होता का? आपली स्वप्न एकमेकांशी जुळत आहेत का? आयुष्य सोबत काढण्यासाठी आपण का आवडलो एकमेकांना? आपले विचार, स्वभाव, आपली माणसं कोण, जाणून घ्यायची इच्छा होती का तुला? त्यात तुला काहीच इंटरेस्ट नाही आहे. तुला इंटरेस्ट आहे मला पहिल्यांदा हात लावून माझ्या शरीरावर मालकी हक्क गाजवण्यात. कोणती गाडी नाही आहे, कोणता किल्ला नाही आहे सर केल्यावर झेंडा गाडायला. ही काय येडी झाली आहे का? हा काय काय बोलतीयस तू? जयदीप, मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. काय तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते? अगं, गोष्टी खूप पुढे आल्यात आता. तुझ्या आई वडिलांना माहितीये का हे सगळं? आणि हे बघा, तुला जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाहीये. सोपं नाहीच आहे जयदीप, पण या लढाईपेक्षा ती लढाई लढीन मी. एकमेकांच्या शरीर आणि मनाबद्दल आदर आणि प्रेम नसलेलं असं कोणतं नातं जोडत होतो आपण? नातं जोडलं तसं नातं तोडीन मी. बाय जयदीप. तुला पटतंय का? हे बघ जयदीप, तू हुशार आहेसच, पण हे समजू शकलास तर शहाणाही असशील.